सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम गावात आज 22 जानेवारीला श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम आयोजित संकल्प युवा पिढी घडवण्याचा मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. पळसम शाळा क्रमांक 1 मध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेत पळसम गावातील मुलांना मार्गदर्शन शिबिर. यासाठी या शिबिराला श्री एकनाथ मारुती गायकवाड, जे जनता विद्या मंदिर त्रिंबकचे अध्यापक आहेत व जे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले उत्तम साहित्यिक, गजलकार, कवी म्हणून परिचित आहेत, आणि त्यांच्यासोबत श्री सुरेंद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला. गायकवाड सरांनी मार्गदर्शन करताना पंढरीच्या विठुरायावरील अभंग गीत यावर सुंदर सादरीकरण केले, तर सकपाळ सरांनी मोबाईलचे चांगले फायदे यावर मार्गदर्शन करत मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात आपण आवर्जून उपस्थित राहणार आणि सहकार्य करणार आणि पळसम गावातील नवीन पिढीला सुजलाम सुफलाम करायचा ध्यास राखणार असे प्रतिपादन केले. त्यासाठी आपण सदैव तयार असणार आणि कार्यरत असणार असेही त्यांनी व्यासपीठावरून बोलताना स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत, मार्गदर्शक श्री प्रमोद सावंत, सचिव श्री चंद्रकांत गोलतकर, खजिनदार श्री वैभव परब, अमित पुजारे, बबन पुजारे, रुपेश पुजारे, प्रसाद पुजारे, सुनील लाड, गावातील मुली मुले उपस्थित होते. मंडळाचे खजिनदार वैभव परब यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर प्रमोद सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मंडळाचे सदस्य हितेश सावंत हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.